छत्रपती शिवाजी महाराज यांची 392वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी येत आहे, मात्र पुणे महानगरपालिका राज्य सरकार यांना विसर पडलेला आहे। परत गर्दीचं कारण सांगून राज्य सरकार वेगळे फतवे काढणार। जिल्हाधिकाऱ्यांनी शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात आहे, परंतु शिवजयंती उत्सव कसा साजरा करायचा, जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीच्या काही नियमावली असतील याच्या संदर्भात सुद्धा काही त्या ठिकाणी घोषणा केलेली नाही। 10 दिवसावर शिवजयंती आली, पुण्याचे महापौर अजून त्यावर गांभीर्याने पाहत नाहीत। शिवजयंतीचा पुण्याच्या महापौरांना सुद्धा विसर पडलेला आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीने, मराठा सेवा संघाच्या वतीने आम्ही महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे की शिवजयंतीच्या संदर्भात बैठक घेतली जावी, कारण या पुण्यामध्ये शिवजयंतीचे कार्यक्रम कशा पद्धतीने घ्यायचे, मिरवणुका असतील, व्याख्यान असतील, प्रबोधनाचे कार्यक्रम असतील, गर्दी कशा पद्धतीने, कारण कार्यक्रम घेतले जातात, शिवप्रेमी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन कार्यक्रम उभे करणार आणि अचानक पोलीस त्याला परवानगी देणार नाहीत, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार, आणि याचा जर गांभीर्याने सरकार घेणार नसेल, महानगरपालिका प्रशासन घेणार नसेल, तर शिवप्रेमींनी जायचं कुठं? आणि महापौरांना ही शेवटची शिवजयंती असेल जे महापौर म्हणून पुण्यामध्ये साजरी करता येईल, त्यांना सुद्धा विसर पडलेला आहे। म्हणजे इतर बैठका त्यांच्या सर्वसाधारण सभा ते ऑनलाईन घेतात। आजपर्यंतची प्रथा आहे, डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये दरवर्षी शिवजयंतीच्या मीटिंग घेतली जाते, यांना मात्र शिवाजी महाराजांमध्ये काही पडलेलं नाही, त्यांना राजकारण करायचंय। परंतु शिवप्रेमी म्हणून महानगरपालिकेला किंवा प्रशासनाला विनंती आहे की एवढा शिवद्रोहीपणा का? राज्य सरकारने शिवजयंती संदर्भात तात्काळ नियमावली जाहीर करावी, महानगरपालिकेने सुद्धा या संदर्भात तात्काळ बैठक घेऊन शिवजयंती कशी साजरी करायला पाहिजे, कारण सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या संस्था संघटना, राजकीय पक्ष एकत्र मिळून शिवजयंती साजरी झाली पाहिजे, अशा संभाजी ब्रिगेडचा मानस आहे। आम्ही शिवप्रेमी म्हणून शिवरायांना म्हणत शिवजयंती घराघरात झाली पाहिजे, सार्वजनिक शिवजयंती झाली पाहिजे, जी महात्मा फुलेंना अभिप्रेत होती।